मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त डॉक्टर राजेश फडकुले यांच्या हस्ते पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले। त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरांजली वाहिली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्य संपादक विष्णू कारंपुरी महाराज यांनी श्री रामशास्त्री जांभेकरांच्या मूळचे आज मराठी माध्यमांना, मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाला एक व्यासपीठ मिळालेले आणि वैभव प्राप्त झाले अशा महान पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांना मनपूर्वक आदरांजली अशा शब्दसुमनांनी आदरांजली वाहिले। 6 जानेवारी पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांचं जन्मदिन आहे। त्यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी पत्रकारितेला जन्म दिलेला दिवस आहे। आजच्या या जांभेकरांच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणी आपल्याला खूप सांगता येतील, परंतु त्यांनी जो मराठी पत्रकारितेचा सुरुवात केली त्यापासून मराठी या भाषेला आणि मराठी महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला एक प्रकारचं वैभव निर्माण झालेलं आहे। अशा या महान थोर जांभेकरांच्या जन्मदिनी या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आलेले आमचे दैनिक सोलापूरचे मानद व्यवस्थापक श्री डॉक्टर फडकुले सर, त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांना आम्ही आदरांजली वाहिलेलो आहोत। या दिनी मी दैनिक सोलापूर भूषण परिवाराच्या वतीने सर्व पत्रकारांना, प्रसिद्धी माध्यमात काम करणाऱ्या सर्व चॅनेलच्या कर्मचाऱ्यांना, त्याचबरोबर प्रसिद्धी प्रेस मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये जे आपण काम करतात, मग तो पेपर विक्रेतापासून प्रिंटर, मग प्रत्येक लिखाण, वार्ताहर, संपादकपासून शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत या प्रसिद्धी माध्यमातून जग झोपलेला असतो, अशा वेळेला त्यांना जाऊन जागरूक करण्याचा आणि वाचनाच्या माध्यमातून एक प्रकारचं अन्यायावर आपण मात करण्यासाठी या सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना, माता भगिनी, बंधू भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर फडकुले सरांनी देखील या ठिकाणी येऊन सोलापूर दैनिक सोलापूरच्या या जांभेकरांच्या आदरांजली कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी जे पूजन कार्यक्रम त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि आजचा आज या ठिकाणी सर्व पत्रकारांनापर्यंत शुभेच्छा देऊन आलेल्या मान्यवरांचा आभार मानून सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह डॉक्टर राजेश फडकुले, संजय पवार, प्रसाद जगताप, रेखा आडकी, श्रीधर आडकी, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, रमेश चिलवेरी, गणेश मंता, पप्पू शेख आदी उपस्थित होते।